2024ला जाएगा तो मोदी, याच घोषणा संजय राऊत। लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत, यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत। याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणालेत की यासोबतच भाजपकडे 2024च्या निवडणुकीसाठी कुठलाही अजेंडा नाही, इंडियाला कोणीही काउंटर करू शकत नाही। 2024ला आएगा तो मोदी नाही तर जाएगा तो मोदी, अशी घोषणा असं संजय राऊत म्हणालेत। राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल, यातील एखाद दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल, पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळणार नाही ना, अशी भीती वाटते। 2024ची निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याकरिता राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातील लोकांना बोलावून एका भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल अशी भीती आम्हा सर्वांच्या मनात आहे, असं राऊत म्हणालेत। जागा वाटपाची चर्चा या बैठकीत होणार नाही, त्या संदर्भात हा जो प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, त्याच्यावरती उद्याची पत्रकार परिषद आहे या इंडिया बैठकीच्या तयारी संदर्भात, आणि त्या बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, शरद पवार साहेब आहेत, काँग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत, नाना पटोले जे असतील, अशोकराव चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, या सगळे प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत, इतर सुद्धा JDUचे किंवा इतर पक्षाचे नेते आहेत, पण उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद आहे। हे प्रश्न तुम्ही त्यांच्याशी उद्या संवाद साधू शकता। महायुतीच्या ज्या दिवशी आपली इंडियाची बैठक आहे गुरुवार आणि शुक्रवार, त्या दिवशी महायुतीच्या नेत्यांनी देखील त्यांची 48 मतदारसंघाच्या आढावाची 2 दिवसाची बैठक काय वाटतं याच बैठकीला काउंटर करण्यासाठी? बघा, इंडियाला कोणी काउंटर करू शकत नाही। इंडियाचं जे घोषवाक्य आहे भारत जितेगा, आता आमची जी घोडदौड सुरू आहे इंडिया भारताची, ती रोखणं कोणाला शक्य नाही। तुम्ही कितीही आडवे या, बरं का, आम्हाला काही फरक पडत नाही। या देशामधलं वातावरण बदलत आहे, आणि 2024ला आएगा तो मोदी नाही जाएगा तो मोदी ही घोषणा आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।